पहाटेची गुलाबी थंडी, अंगाला झोपणारा पहाटेचा गारवा, खरं तर मस्तपैकी रजई झोपण्याची वेळ. परंतु सर्व आळस झटकून या गुलाबी वातावरणात जवळपास 22,000 स्पर्धक धावले. बक्षिसासाठी म्हणून नव्हे तर समृद्ध शरीर आनंदी जीवनासाठी या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्याचे काम केले मराठी सिने अभिनेत्री आदिती सारंदर व प्रवारा अमिवत विद्यापीठाचे प्रो कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी. निमित्त होते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील मिनी मॅरेथॉन फन रन फॉर हेल्थ 2018 प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्था व प्रवारा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 6:30 या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे 16 वर्ष. पहाटेच्या गुलाबी थंडीत उत्तम आरोग्यासाठी दौडणाऱ्या आबाल वृद्ध तरुण तरुणी गृहिणी अशा 22,000 जास्त सहभागी स्पर्धकांचा उत्साह खर तर स्फूर्तीदायक होता. यावेळी स्पर्धकांना शुभेच्छा देताना अभिनेत्री आदिती सारंदर म्हणाल्या, प्रवरेत येऊन या ठिकाणचे डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांचे काम पाहून मी भारावून गेले. शहरात बक्षिसासाठी धावणारे स्पर्धक व स्पर्धा पाहिल्यात, परंतु भल्या पहाटे समृद्ध शरीर आनंदी जीवनाचा कानमंत्र देत दौडणारे स्पर्धक व स्पर्धा मी प्रथम अनुभवली. या सगळ्या प्रकरणाचा किंवा या सगळ्या युनिव्हर्सिटीचा किंवा या सगळ्या लोकांचा आवाका इतका मोठा याची कल्पना नव्हती. या सगळ्यांचं कार्य इतकं मोठं याची कल्पना नव्हती. पण आज इथे आल्यानंतर काल डॉक्टरांशी गप्पा मारत असताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. इथलं हॉस्पिटलचं काम सांगितलं, या मॅरेथॉन विषयी सांगितलं, नंतर मुलांच्या टीचर्सच्या उत्साहाविषयी सांगितलं, तर खूप बरं वाटलं ऐकून. कारण प्रवरा नगर माहिती होतं, पण या लोणीमध्ये असणाऱ्या युनिव्हर्सिटी बद्दल किंवा इथल्या इतक्या मोठ्या हॉस्पिटल बद्दल कल्पना नव्हती. मॅरेथॉन विशेष बोलायचं झालं तर गेली 16 इतक्या उत्साहात इथे मॅरेथॉन पार पडते, आणि तीही कुठलीही मोठी स्पर्धा नसताना. खरं तर काय होतं, मुंबईतली मॅरेथॉन किंवा कुठल्या मोठ्या मॅरेथॉन असतात, मला जिंकायचं आहे, मला एवढ्या वेळात एवढ्या टायमिंग मध्ये धावून पूर्ण करायचं आहे, तरच मला बक्षीस मिळालं हे कुठेतरी डोक्याशी घेऊन लोक धावत असतात. पण इथे मी भाग घेतलाय हेही अभिमानाने सांगणारी मुलं आहेत, आणि त्यांचा तो अभिमान जपणारी ही संस्था आहे, त्याबद्दल जोरदार टाळ व्हायला पाहिजे. या संस्थेसाठी इतक्या प्रेमाने मॅरेथॉन नसून फॅमिली गेट टुगेदर मी मगाशी म्हटलं तसं, आणि इतक्या मोठ्या प्रमाणातलं हे गेट टुगेदर, मला सुद्धा या गेट टुगेदरमध्ये सहभागी केलं, इतक्या मोठ्या लोकांच्या संपर्कात आणलं आणि त्यांच्याशी थेट बोलण्याची संधी दिली. सो आय एम सो हॅपी. डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यावेळी म्हणाले, स्पर्धेचे हे 16 वर्ष कुठली फी न घेता गेल्या 16 अविरतपणे वन रन फॉर हेल्थ हे ब्रीद वाक्य घेऊन ही मिनी मॅरेथॉन भरवली जाते. यावर्षी 22,000 स्पर्धक यात सहभागी झाले. 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर व 10 किलोमीटर स्पर्धेतील सर्वच विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने उत्कृष्ट नियोजन केले होते. 5 किलोमीटर नाशिक अक्षय शिंदे आरंगाव 10 किलोमीटर 10 ते 16 युवक मुली पूजा काळे पिके वळवण शिवाजी बोर्गे पिके वळवण वर्षा सोनकर पिके वळवण 16 जेम्स पुरुषगाव प्रथम क्रमांक दिनकर महाले नाशिक द्वितीय क्रमांक किशोर मोरकर पाथर्डी तृतीय क्रमांक गणेश आव्हाड नाशिक
10 किलोमीटर हार्दिक अभिनंदन सर्व खेळाडूंनी बाहेर झालेल्या खेळाडूंचं अतिशय जोरात टाळ्यांनी स्वागत करायचं 10 किलोमीटर 40 ते 60 वर्ष वयोगट पुरुष प्रथम क्रमांक सोमनाथ सागर वाडलेकर शिर्डी कैलास मस्के सर देखील ओव्हर सर्विसला लीला सारला सोमनाथच्या तिघांचे हार्दिक अभिनंदन किलोमीटर 7 वर्षापुढी वयोवृद्धांसाठी अतिशय महत्वाची रेस अण्णासाहेब बरेणू निर्मळ फलंदाज सहकारी बँक माजी त्यांनी यांचे प्रथम द्वितीय क्रमांक दगडू बाबूराव शिंदे पीएमपी कॉलेज रिटायर्ड आयजुनी प्रवरा बँक आणि पीएमपी कॉलेज सर 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 एक सर सर माननीय भारत कवी गोगरे जनशेतकरी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आम्हाला ही धन्यवाद दादाचे निर्णय गेली कुठेच कमी नाहीये आम्हाला सात अभिमान आहे माननीय भारत कवी गोगरेंचा साधे अभिषेक भाई जोशी जय प्रशांत आपटेकर आपला पिके वेळेचा विद्यार्थी आहे एक किलोमीटर ब्रॉडर गट्स विनोद टेलर्स सर्वरी हबोळे साक्षी हबोळे भारती बुवा बुदा मोहाले घेतला घेत हे दरवर्षी असतं ना हो थंडी किलोमीटर 40 वर्षापूर्वी नांदेव गणपत गाडेकर लोणे सर्व संजय कुमार रामचंद्र लोणे बापू गाडे नाशिक आणि तृतीय ओम पांडुरंग जाधव ते 16 वर्ष वयोगट 3 किलोमीटर मुली पुनम बाळासाहेब धारा पुणे मानसी बाळासाहेब गुरे वर्षा बाळासाहेब धारा पुणे पुनम बाळासाहेब धारा सुरेश पवार बाबासाहेब गंगाधर गुंजाळ प्रवीण प्रवीण अशोक खंडागडे औरंगाबाद तिन्ही हे बक्षीस तिन्ही बाहेर गेले आहेत कोल्हापूर भेंडा आणि औरंगाबाद मध्ये सर्वांनी बाहेर लावलेल्या खेळाडूंच्या अतिशय काळाच्या गाजरामध्ये ते स्वागत करायचे तेजस सुरेश पवार कोल्हापूरचा खेळाडू हाकूर करा आम्हाला फार अभिमान वाटला आपण होणार बाबासाहेब गंगाधर खंडागडे बाबासाहेब गंगाधर गुंजाळ भेगा आणि प्रवीण असे खंडागडे 10 ते 16 वर्ष 5 किलोमीटर मुली कोमल झोळे श्रीरामपूर पूजा काळे मुंगाव गायरी हर्षिणी महाले पीजीएम 5 किलोमीटर मोहनगिरे शिरंगा मोहनगिरे पहिल्या सांबोळी कोपरगाव ऋषिकेश देवकर नारायणगाव पाच किलोमीटर 16 ते 40 वर्ष प्रथम क्रमांक मोहनगिरे
त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की हा वर्षातल्या एकच भारतवासी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फी झिरो, पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट, आणि संस्थेच्या वतीने त्यांना एक बक्षीस दिलं जातं पहिल्यांदा त्यांना, आणि विशेषतः म्हणजे जे फिजिकल चॅलेंज जे आहेत, जे व्हीलचेअर त्यांची रेस असते, लहान मुलांची रेस असते, आणि वर्षातले एकदाच रेस कंडक्ट करतो आम्ही मिनी मॅरेथॉन, की जेणेकरून सर्व भागात सर्व येतातले वयघरातले मुलं मुली स्त्री पुरुष सगळे येतात आणि भाग घेतात, काही चालतात काही पळतात, त्याच्यामध्ये वेगळं काही सगळं नाही. जसं आपण बोलल्याप्रमाणे की मला पहिले नंबर घ्यायचा, मला बक्षीस मिळायचं असं काही तर नसतं. एक खेळमेळ वातावरणामध्ये रवाड एखादा वर्षात एखाद रवाड सर्व एकत्र येतात, फिरतात, तो आनंद घेतात. तो जी संख्या आहे ती पार्टिसिपंटची 22,000 आहे. सांगितल्याप्रमाणे दरवर्षी ती संख्या वाढत जाते, पुढच्या वर्षी अजून संख्या वाढवली, आणि असंच सर्वांनी उत्साहाने पार्टिसिपेट करावं ही मी परत सर्वांना विनंती करतो. समूह मेळावा आहे जिथे एकत्रितरित्या एक वर्षातला रविवार आनंद घेतला जातो. आपण एक आहोत आणि आपला फिटनेस खूप आवश्यक आहे याचा कुठेतरी त्यांच्या मनावर मार्ग निर्माण केला जातो. सो आय एम सो हॅपी टू बी पार्ट ऑफ दिस आय वुड से कॉम्पिटिशन बट द सेलिब्रेशन. आणि 1600 वर्ष हो अशी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा मला इथे तुमच्या या गेट टुगेदरमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल या निमित्ताने तरुणाईला काय संदेश द्याल? अरे मला इकडे आल्यानंतर असं लक्षात आलं की शाळेची मॅक्सिमम आय थिंक 2,500-3,000 जास्त 5,000-7,000 मुलं शाळेची सॉरी जवळपास पण नाही आहे, जवळजवळ 16,000 मुलं शाळेची आहेत. म्हणजे आपण जवळजवळ 16,000 मुलं शाळेतली आहेत, म्हणजे कुठेतरी मला आत्ता असं वाटतं की हेल्थ अवेअरनेस क्रिएट करण्यात किंवा मॅरेथॉनचं बीज इथे पहिल्यांदा जे रुजवलं गेलं त्याचे संकल्पक डॉक्टर असल्यामुळे मला त्यांना सांगावं असं वाटतं की नवीन मुलांमध्ये तरुण पिढीमध्ये कुठेतरी अवेअरनेस क्रिएट करण्यात नक्कीच यशस्वी झालात. कारण 16,000 संख्येने मुलं लहान असतात, काय काय विचार करतात, संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, शाळेत तरी कशाला जायचं, स्पर्धेला तरी, अशा विचार बाजूला सरून आज मैदानात उतरणारी मुलं इथे तयार होत आहेत आणि ती मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. सो यु नो आय रिअली लव दॅट. कारण मी शाळेत असताना आमचा असं सुट्टी आहे ना, मग कशाला झेंडावतला जाताना पण मुलं आजकाल विचार करतात की बाबा कशाला सकाळी उठून 26 जानेवारी 15 ऑगस्ट, त्या विचारसरणीतनं कुठेतरी बाहेर पडून या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारी मुलं बघून खूप आनंद वाटतो. आपण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये काम करताय, तर आगामी आपलं मी मध्ये 2-1.5 वर्ष काम नव्हते करत, अजून 4-5 महिने नाही करणार आहे बिकॉज आय डिलिव्हर्ड अ बेबी. सो मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही स्त्रीने तिच्या प्रायोरिटीज एका ठराविक वेळेला ठरवायच्या असतात. एका ठराविक वेळेला तिला करिअर करायचं असतं, त्यानंतर कुठेतरी भारतीय स्त्री अजून तरी ते मीच तिच्यामध्ये रोवलं गेलेलं आहे, ते संस्कार आहेत, त्या संस्कारात ती वाढलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलासाठी 2 वर्ष तरी 1.5 वर्ष 2 वर्ष तरी देणं आवश्यक आहे, कारण त्यांच्यावर बेसिक संस्कार होणं आवश्यक आहे. मग व्हॉट इज शुभंकर होती किंवा व्हॉट इज दिस, हू इज लाल बहादूर शास्त्री, असे कुठेतरी संस्कार होऊ नयेत त्या मुलांवर, त्यांना कळावं की नक्की कुठल्या मातीतून आपण. मी अनेक मुलं बघितली की बडी शुभंकर होती, अरे शुभंकर होती, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष हे ऐकत हे बोल हे याचं पठण करत आपण मोठे झालो, तर ते संस्कार कुठेतरी रुजवणं मुलांमध्ये आवश्यक असतो. सो माझ्या मुलांमध्ये ते संस्कार रुजवले जावेत अशी माझी मनापासून इच्छा असल्यामुळे मी थोडे दिवस अजून घरी थांबते. विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद सह शैलेश त्रिभुवन, ब्युरो रिपोर्ट, लोणी.